भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचा डोंगर उभा करण्यात आलाय. पक्षाच्या माध्यमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवल्यात. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा आणि आम्हाला कमळाच्या बटणावर मतदान करता यावं अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा. भाजपला हवा आहे पुरंदर हवेली मतदारसंघ. पक्षातील इच्छुक उमेदवारांची मागणी. विजय शिवतारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. पत्रकार परिषदेत नियोजन समितीचे सदस्य गिरीश जगताप, भाजपा जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे, वैद्यकीय आघाडीचे सरचिटणीस बाळासाहेब हरपळे, मध्य हवेलीचे अध्यक्ष पंडित मोडक यांच्यासह अनेक उपस्थित होते. पाहुयात. आपल्या सर्वांना माहिती आहे, येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राची विधानसभा कुठल्याही क्षणी त्या ठिकाणी जाहीर होईल आणि आपण पाहतोय गेल्या महिनाभरामध्ये या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर एक यात्रा त्या ठिकाणी काढली. अनेक जिल्ह्यांच्या मधून, अनेक तालुक्यांच्या मधून आणि हजारो गावांच्या मधून ही यात्रा आज त्या ठिकाणी परवा तिचा समारोप सोलापूरमध्ये देशाचे गृहमंत्री सन्माननीय आमदार अमितभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूरमध्ये झाली आणि हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी सोलापूरमध्ये आपल्याला एक उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यावरून लक्षात येतं की पंडित मोडक मध्य हवेलीचा अध्यक्ष आहे, गेले 37 वर्ष पक्षाचं काम करतोय. ते काम करत असताना मी जे हवेली तालुक्यातला भाग आहे त्या भागामध्ये मी पाहिलेलं आहे पारंपरिक पद्धतीनं जे भारतीय जनता पक्षाचं काम होतं ते काम आजही तसंच आम्ही टिकवून ठेवायचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस ज्या ज्या इलेक्शन पाठीमागच्या 20 वर्षामध्ये झाल्या त्या 20 वर्षामधल्या सगळ्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाला हवेली तालुक्यामध्ये त्या ग्रामीण पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी लीड भेटलेलं आहे. तसंच आत्ता पुरंदरमध्ये मग आमचे जिल्हा नियोजन समितीचे गिरीश अप्पा जगताप असतील, अध्यक्ष असतील, यांनी ज्या शासनाच्या योजना आहेत त्याच्या तळागाळापर्यंत पोचवल्या आणि त्यांनी जे ह्या 3 वर्षामध्ये जे एवढं कष्ट केलं त्याच्यामुळं पक्षाच्या या ठिकाणी प्रतिमा चांगली उंचवलेली आहे. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचा महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून काम पाहतो. या विधानसभेमध्ये मी मागणी केली आहे, तिकिटाची मागणी केलेली आहे. पुरंदरचा आपण एकंदरीत भौगोलिक आराखडा पाहिला तर ग्रामीण भाग आणि शहरी भाग तसंच बागायती क्षेत्र आणि जिरायती क्षेत्र इथे शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, सर्व याच्यातला वर्ग या ठिकाणी आहे आणि या भागाचा विकास झालेला आहे. परंतु नियोजनबद्ध विकास करायचा असेल तर या ठिकाणावरून भारतीय जनता पार्टीचा आमदार होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आणि लोकांच्याच मनात या ठिकाणी आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार व्हावं म्हणून. त्यामुळं या ठिकाणी आम्ही सर्वांनीच अशी मागणी केलेली आहे की या ठिकाणावरून भारतीय जनता पार्टीला तिकीट द्यावं आणि या ठिकाणी विधानसभेसाठी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडावा. शेवटी पक्ष जो आदेश देईल तो आम्ही मानणार आहोत आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणेच आम्ही वागणार आहोत. खासदारकीच्या उमेदवार कांचन कुल यांना पुरंदर मधून चांगली मते मिळाली असताना विजय शिवतारे आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांच्या मतदारसंघातून मताधिक्य कमी मिळालं असल्याची खंत व्यक्त करत गिरीश जगताप पुढे म्हणाले की त्यामुळे विजय शिवतारे यांची लोकप्रियता कमी होताना दिसत आहे. पाहुयात. पुरंदर तालुक्यामध्ये जे शेतकरी कर्जमाफी झाली, जवळपास 18,000 लाभार्थी शेतकरी कर्जमाफीचे आहेत. उज्ज्वला गॅस योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, जवळपास तालुक्यात पुरंदर आणि हवेलीमध्ये पाहिलं तर प्रत्येक घरात एक तरी लाभार्थी असं जवळपास तालुक्यामध्ये प्रचंड असे मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत.
आणि तेच त्यांना नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्रजींचं काम आवडलेलं आहे. आणि आता आपले पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे जे बापट साहेब त्यांच्या माध्यमातून जे पुणे जिल्ह्यात पुरंदरमध्ये जे काम झाले ते लोकांनी जवळून पाहिलंय. तर आम्हाला लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सामूहिक नेतृत्व असतं. असा कुठलाही एक चेहरा घेऊन पक्ष पुढे जात नाही, कुठले घराणेशाही नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता असा एक सामूहिक नेतृत्व धरून आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि त्याच्या आम्हाला निश्चित खात्री वाटते की आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तर आम्ही सामूहिक प्रयत्न करून निश्चितपणे पुरंदर आणि हवेलीमध्ये चमत्कार घडवून आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होईल अशी आम्हाला खात्री वाटते.